ब्राऊन शर्ट बरोबर ना, एक फुल दोन हाफ. छत्रपतींचं नाव घेऊन मतदान मागितलं जातं, आमच्या आदिवासींचं मतदान घेतलं जातं आणि ते सरकार स्थापन करतात आणि आज आमच्या आदिवासींना रस्त्यावरती आणलं जातं. मी प्रांत साहेब, कलेक्टर साहेब, आपले मंत्री, जुन्नर तालुक्याचे तुमचे आमदार, अव्यांना आई, बहीण, भाऊ, बायको, मुलगी नाही का? तुम्ही आमची घरं पाडली व अन्न वस्त्र निवारा काढला. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं आंदोलन केलं पाण्यासाठी आणि आज आमच्या विहिरी हे शासन, हे प्रशासन काढतं. थोडीशी लाज वाटली पाहिजे यांना. भर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि पाणी प्यायला नाही आम्हाला, आणि तुम्ही आमच्या विहिरी काढता का? जे आम्ही कष्ट करून त्या खोदल्या, अहो आपल्याकडे मन आहे, विहीर खोदून भावा, लग्न करून भावा, घर बांधून भावा, आणि तुम्ही आमच्या विहिरी काढता, आमची घरं पाडता. थोडीशी लाज वाटली पाहिजे का? तुम्ही एक वेळेस महाराजांचं नाव घेता आणि त्याचबरोबर आमच्या आदिवासी बांधवांचं तुम्ही हाल हाल करून त्यांचं मरण जवळ आणून ठेवताय. अहो आमच्या महिला भगिनी, माझं छोटंसं बाळ आहे 4 वर्षाचं, त्याला मी जर बोललो बा पप्पा मला शिला आली थांबळा हॉटेल होते आपण जाऊ, रस्त्यावर जाऊ, करून देत नाही आपण, लाज वाटते. त्या माझ्या माता भगिनी कुठे जात असतील? मी परवा दिवशी भाषण केलं जाधव साहेब तुमच्यासमोर, मला मेसेज आले तुम्ही आमची लाज काढता, ते दररोजात काय टॉयलेट करायला सांगणार आहे का? अरे आम्ही सामान्य आहोत, आम्ही फाटके आहोत, ब्रिटिशांनी आमच्यावरती शिक्का मारलेला, पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि आम्हाला सुसह्य असं जीवन जगण्याचा अधिकार दिला. आज तो अधिकार तुम्ही काढून घेताय, परत एकदा आमच्यावरती गुन्हेगाराचा शिक्का मारायचा आहे तुम्हाला. आमची 10वी 12वीची मुले, त्यांच्या शिक्षणाचा वाटोळा केला तुम्ही, आमची एक पिढी बर्बाद करताय, काय तुम्हाला अधिकार आहे? आज आमची तरुण मुलं 10वी 12वीचा पेपर देऊ नाही शिकली, शाळेत जात नाही, कोणाला जबाबदार आहे? एक साहेब आपल्या मोदी सरकार म्हणतात, मोदी साहेब म्हणतात सर्वांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, आणि काय करताय तुम्ही? अहो आज आमच्या या महिला इथं बसल्या, आम्ही 2 दिवस 3 दिवस पाहतो आमच्या राजांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या राजकुमार साहेबांच्या आदेशानुसार किती हाल आहेत त्यांचे, प्यायला पाणी नाही, जेवण नाही, बसायला जागा नाही. यांनी सांगायचं आमच्या यू एम आर, तुमच्या यू एमचं काय जाळ करायचं आहे? जर आम्हाला तुम्ही जगूनच देत नसाल तर काय करायचं तुमच्या यूएमचं? आणि हे बरोबर नाही, मला प्रांत साहेबांना सांगायचंय, साहेब तुम्हाला नाही का आया बहिणी, अहो आमच्या महिलांनी सकाळी उठल्या कुठं जायचं? म्हणून मी परवशी एक विनंती केली जाधव साहेबांना, यांनी जर आपली सोय नाही केली प्रांत युद्ध तर आपण यांच्या दरवाजात सुरुवात करायची. यांनी आपली घरं पाडली ना, यांची घरं पिटू आपण, जेलमध्ये जाऊन बसू, त्यात पहिला मी असेल, आपण जेलमध्ये जाऊन बसू ना, तिथे मिळेल ना आपलं अन्न भाकर, तिथेही सगळ्या सोयी होतील. का तुम्ही आम्हाला उन्हात करताय, काय वाऱ्याव काढताय, काय अधिकार आहे तुम्हाला? तुम्ही शासनाचा पगार घेता, आम्ही सुद्धा कर रुपये पैसा भरतो म्हणून तुम्हाला पगार मिळतो आणि तुम्ही आमच्या आधी हाल करताय. थोडंसं कायद्याचं ज्ञान कमी आमच्या आधी सोक लोकांना, त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय, हे बरोबर नाही. आमचे श्रद्धे प्रकाशजी आंबेडकर साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साहेब, उपजिल्हाध्यक्ष महासचिव यमडेंचा मला फोन आला त्यावेळी आम्हाला सगळ्यांना, का या सर्वांना अन्नदानाची सोय करा, पाण्याची सोय करा. अवळीचा जर एखादा मंत्री येणार असेल तर त्याच्यापुढे काजू बदाम ठेवले जातात या सरकारी अधिकाऱ्यांच्या खिशातून, आणि हाच आमचा समाजाचा उन्हात आणत बसलाय, त्याची साधी तुम्ही सावलीची सोय करू शकत नाही, काय तुमचं वागणं आहे? हे बरोबर नाही. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार राजकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली याच्यापेक्षाही प्रकार लढा उभा करू आणि तुम्हाला दाखवून देऊ का ह्या देशाचा नागरिक पहिले आम्ही आहोत, मालक आम्ही आहोत. एवढं बोलतो, जय भीम, जय हिंद. संधी देत आहे मी त्याप्रमाणे मी आपल्यापुढे माझे 2 शब्द व्यक्त करत आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये जे काय आदिवासी लोकांची जी घरं पाडण्यात आलेली अनधिकृतपणे कुठल्या प्रकारची नोटीस न देता त्यांची अनधिकृतपणे त्यांची घरं पाडण्यात आलेली आहे. एक इथं सगळे बसलेल्यांना समजा तुमचे नेते तर इथं आहेच आहे, परंतु एक सांगतो तुम्हाला इथं का साधं एखादं मीटर कट जर करायचं जर म्हटलं, एखादं जर बिल थकलंय ते कट करायचं म्हणलं तरी कुठल्या त्याला नोटीस द्यावा लागतं. आणि राजकुमार साहेब आपल्या ह्या जनतेला कुठल्याही प्रकारचं नोटीस न देता ऑन द स्पॉट त्या घरावर बुलडोझर फिरून म्हणजे हिटलरशाहीसारखी इथं त्या लोकांना वागणूक देण्यात आलेली आहे. आणि हे करत असताना, हे सगळं करत असताना रात्री इथं आम्ही आलो, पहा हिटलरशाही कशाला म्हणतात ऐका, रात्री इथं आलो साहेब,
तर आम्हाला फोन आला नाही का जाधव साहेब, रात्री फोन आला का म्हटले बाबा ज्या ठिकाणी तुमचं भूखंड खाली करून घेतलाय त्या ठिकाणी परत मोजणी करून तिथं कंपाऊंड मारायचं काम चाललंय म्हणजे हे इतकं मोठं इतकं आज इतकी 400-500 लोक जनता ह्या ठिकाणी उपोषणाला बसून सुद्धा ते गांभीर्य न घेता त्यांची पर्याय व्यवस्था किंवा काय व्यवस्था न करता ते डायरेक्ट असं तिथं कंपाऊंड मारायचं काम चाललंय आणि म्हणजे अशी ह्या प्रकारच्या ह्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात ही जनता इथं उतरलेली आहे रस्त्यावर उतरलेली आहे आणि तुमच्या बरोबर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार साहेब पाडळे साहेब त्यांच्या असणारी सगळी टीम आणि आम्ही आंबेगाव तालुक्याच्या वतीने तुमच्या बरोबर तर आहेच आहे परंतु काय होतंय बरं का आता मगाशी आणि तिथल्या त्यात हे लांडे साहेबांचं कार्य सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये बरं का साहेब खूप मोठं कार्य आहे यांचं खूप मोठं कार्य आहे परंतु ह्या अशा जिल्हा परिषद माझे ते म्हणजे हे होते ते आणि अशा लोकांचं सुद्धा कुठल्या प्रकारची दखल घेतली जात नाही म्हणजे ह्या असं हे हिटलरशाही राज्य आहे. आता मगाशी आमच्या विक्रांतजी आल्हाड साहेब म्हटले इथं ते 2 दिवसामध्ये जर काय व्यवस्था नाही झाली तर आम्ही ते म्हणजे कुठल्या म्हणजे प्रातविधी वगैरे जे आहे ते त्यांच्या दारातच करणार असा इशारा दिला होता. तरी सुद्धा इथल्या असणारे जे कोण अधिकारी वर्ग आहे किंवा प्रशासन वर्ग आहे त्यांचे डोळे काय उघडलेले नाही. तर आल्हाड साहेबांना मी सांगू इच्छितो का तो आता आपली बोलण्याची कृती बाद झाली तर आज जर काय होतंय ते पहा नाही तर उद्या सकाळी ना इथल्या आम जनतेला मी सांगतो का त्या जे काय होईल ते होईल आपण पाहू त्या प्रकारची इथं व्यवस्था करा. काल रायवर होता, रायवर असताना साळवे साहेब ह्या तालुक्याचे जे प्रतिनिधित्व करतात आमदार साहेब असतील किंवा कोणी असेल बरं का लांडे साहेब दर रविवारी त्यांचा इथं दरबार असतो आणि त्यांचा दरबार जो भरतो इथं काही लांब नाही 1-2 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर आहे. तर ते साधं इथं तुम्ही व्यवस्था करा नका करू द्यायचं न करायचं तुम्हाला तुमचं काय द्यायचं नका देऊ परंतु कमीत कमी ह्या जनता इथं बसलेली त्यांची विचारपूस तरी करायला या. साधी विचारपूस काल रविवारचा दिवस असताना जनता दरबार असताना किंवा इथं म्हणजे असं कुणीच त्यांचं प्रतिनिधी नाही आलं कोणच आलं ना खासदारांचं आलं ना आमदारांचं आलं तर साधं पाणी सुद्धा विचारायला आलेलं नाही. तर त्या प्रकारे इथं जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये जी काही कुठली थोरंदळे असेल काठापूर असेल तिकडं नारायणगड वगैरे ज्या ज्या ठिकाणची अशी अनधिकृतपणे जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईचं आपलं तरुण तडफदार नेतृत्व अनिल भाऊ जाधव एकलव्य संघटनेच्या माध्यमातून त्यांनी इथं हा जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला तुमच्याबरोबर जाधव साहेब आम्ही वंचित बहुजन आघाडी आमचे राजकुमार साहेब असणारे त्या साळवे साहेब त्यांची पुणे जिल्ह्याची आखी टीम आम्ही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहू याच्यामध्ये तीळ मात्र अजिबात शंका नाही. एवढं बोलतो मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम जय वंचित बहुजन आघाडी. आम्ही या ठिकाणी उन्हामध्ये बसलो पायी चालत आलेलो आहोत आणि आमची घरं या सरकारने आदेश देऊन पाडून आम्हाला बेघर करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे बंधूंनो आपण भारत देशामध्ये राहतो आणि भारत देशामध्ये राहत असताना देखील आपल्याला या देशामध्ये राहण्यासाठी झगडावं लागतं. ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट या देशामध्ये राहणाऱ्या लोकांची नाही आहे बंधूंनो, कारण आम्ही या देशाचे रहिवासी आहोत, या देशाचे मूल निवासी आहोत. या देशातला जर खरा मूल निवासी कोण असेल तर हा आमचा आदिवासी समाज हा मूल निवासी आहे. आणि जर आम्हाला राहण्यासाठीच जर आपण बेघर करत असाल तर या सरकारचाही काही उपयोग नाही आणि या अधिकाऱ्यांचा देखील काही उपयोग नाही बंधूंनो. या सरकारला आणि या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आमचे दैवत बिरसा मुंडांचा आम्ही अवलादी आहोत. ज्या बिरसा मुंडांनी इंग्रजांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात या भारत देश स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव केला होता बंधूंनो, त्या बिरसा मुंडांच्या अवलादी आहोत. जर आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात लढवू शकतो
तर तुम्ही देखील आमच्यासाठी ब्रिटिश आहेत, मग आम्ही तुमच्या देखील विरोध कसं आहेत हे आम्हाला बिरसा मुंडांनी सांगितलेलं आहे. बंधूंनो, या जी तुमची घरं आहेत, तुमच्या घराला चुकूनही हे लोक पुढं हात लावणार नाहीत मी तुम्हाला गॅरंटी देतो. बंधूंनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत अनिल जाधव साहेबांनी मेसेज पाठवलेला आहे. काल बाळासाहेबांचा मला फोन आलेला होता की या ठिकाणी अशाशा पद्धतीनं आंदोलन आहे, उपोषणाला बसलेले आहेत लोक. मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्या कानावरती आलेलं आहे, लोक आपली त्या ठिकाणी आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या जुन्नर खेड आणि शिवाय आंबेगाव तालुक्याच्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. इथून पुढे देखील पुणे जिल्ह्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या अन्न पाण्याचा प्रश्न पुणे जिल्ह्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी सोडवणार आहे बंधूंनो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, जोपर्यंत जमीन आम्ही आमची घरं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुमचा पिछा सोडणार नाही हे सरकारने आणि अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या. ज्यावेळेस मतदान आणि निवडणुकीच्या वेळा येतात त्यावेळेस आम्हाला मतदान मागण्यासाठी तुम्ही आमच्या घरी भीक मागायला येता, तुम्ही आमची लाईट बिल घेता, तुम्ही आमचे घरपट्टी घेता, तुम्ही आमचं पाणीपट्टी घेता, तुम्ही आमचं मतदान घेता. आम्ही राहण्याच्या वेळेस आम्ही काय पाकिस्तानवरून येतो का? अशी आमची परिस्थिती आहे का? त्यामुळं आम्ही जे आमच्या पट्ट्या घेतात, आमचे राहण्याचे पुरावे आहेत, याच्यावरून आमच्या कित्येक पिढ्या इथं राहिलेल्या आहेत. त्यामुळे ही आमची घरं देखील आमचीच राहणार आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून मोर्चा नेला होता, आंदोलन नेलं होतं की ही जी घरं आहेत ती घरं आमची या सरकारनं करून द्यावीत. आणि कित्येक टप्प्यातली घरं या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घरं या राहणाऱ्या अतिक्रमणवाल्या लोकांना करून दिलेल्या आहेत बंधूंनो. त्यामुळे तुमची देखील घरं 100% तुमचीच राहणार आहेत. तुमच्या घराला कोणी हात लावणार नाही आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीचे आहेत. एवढंच बोलतो आणि तर संपतो. जय भीम, जय भारत. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.